मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसून आली. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं. सध्या सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत नाही असं तायवाडे यांनी म्हटलंय. परवा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांना जी जी आर सुपूर्द केली, जी माहिती दिली, त्याला तुमचं समर्थन आहे. भुजबळाच्या भूमिकेला समर्थन नाही. नाही, समर्थन बघू नाही. सरकारने जी आकडेवारी या जी आर मध्ये जोडलेली आहे त्याच्या आधारे त्याचा अभ्यास केल्यावरती म्हणजे ह्या जे आकडे आपल्या नागपूर विभागातून मी सांगतो ना त्याच्यावर, म्हणजे कसं आहे की 9,42,208 आपल्या नागपूर 6 जिल्ह्यामध्ये नोंदी भुजबळांनी त्यांचा काय, त्यांनी त्यांची जेव्हा पुढे येईल तेव्हा बोलू. पण आज मी या मतावर ठाम आहे आणि मी आधीपासून बोलतोय. ही काही माझी नवीन भूमिका नाही. बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, समर्थन नाही म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे ते आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1,000 वाटेकरी झाले म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार.